महाराष्ट्र न्यूज ह्या चॅनलच्या कार्यालयाचं आज इथं उद्घाटन झालेलं आहे. कदम जे प्रमुख आहेत ते आमच्या नेहमी संपर्कात असतात आणि त्यांचा बातम्या मिळवण्याचा किंवा माहिती घेण्याचा हातखंडा आहे किंवा ते चांगलं काम आहे त्यांचं असं मला जाणवलेलं आहे माझ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये. पण तुम्हाला वाटतं कार्यालय झाल्यानंतर स्थिरता वाढता येईल त्या गोष्टींना. आतापर्यंत फिरत फिरत करत होते, आता कार्यालय झाल्यामुळं त्यांना आणखी स्थिरता येईल आणि त्यांचं काम अधिक जोमाने चालेल. तर त्यांनी सत्य घटनेवरती किंवा जे गरज आहे त्याचा समाजाला जनतेला उपयोग आहे अशा बातम्या त्यांनी द्याव्या, जेणेकरून आता आपण बघत असतो नेहमी की बातम्या बऱ्याच पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह बातम्यासुद्धा फ्रंट पेजवर येतात त्या, तर ते काही बरोबर नाही. पेज 3 वगैरे आपण ज्या सिरियल बघितल्या किंवा काय बघितल्या, इंग्लिश सिरियल होत्या हिंदी होत्या, त्यामध्ये ज्या मारक आहेत ज्या समाजाला घातक आहेत नवीन जनरेशनला घातक आहेत महिलांसाठी वगैरे, उदाहरणार्थ रेप आहे अमुक धमुक, ह्या बातम्या काय तितक्या चांगल्या नाहीत. परंतु रेप होणे किंवा स्नॅचिंग होणे महिलांचा मंगळसूत्राचे चोरण्याचे प्रकार आहेत आणि काही घात होतात मध्ये, अशावरती फोकस द्यावा. त्याच्यामध्ये होणे ह्यासाठी लोकांना काहीतरी त्यांनी मुद्दे द्यावेत जेणेकरून हा गुन्ह्यांना आळा बसेल असं मी ॲज अ सिनियर PI म्हणून सांगेन. तर त्यांचं काम पुढं असंच चालू राहो. आमच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांनीसुद्धा आमच्या कामामध्ये आम्हाला मदत करावी, आम्हीसुद्धा पॉझिटिव्ह चांगल्या बातम्या त्यांना देऊ एवढं बोलतो. आणि त्यांच्या कार्यालयाला आणि त्यांच्या पुढच्या कामासाठी मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.